हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरती, म्हणजे तुम्हाला अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील. प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल. शिपलान सिनरचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीही पेजेस आहेत, ते लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. माझ्या शिपलॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे इकडे नासलेलं दूध आहे, आणि ह्या नासलेल्या दुधापासून आज आपण कलाकंद बनवणार आहोत. कलाकंद बनवण्यासाठी नासलेलं दूध आपण वापरू शकतो. आणि नासलेल्या दुधापासून कलाकंद बनवण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा हे दूध कडवट झालेलं, नासलेलं दूध कडवट लागत नाही ना हे टेस्ट करून बघायचं आहे, आणि तरच मग पुढे प्रोसिजर आपली कलाकंद बनवण्याची सुरू करायची. तुमचं जर हे नासलेलं दूध जर कडू लागत असेल तर सरळ ते दूध फेकून द्या, त्याचा काहीही उपयोग नाही. कलाकंद बनवण्यासाठी आपल्याला हे पाणी जे आहे ते फेकून द्यायचं नाही आहे. ह्या पाण्यामध्येच आपल्याला पूर्णपणे हे दूध नासलेलं आहे ते आपल्याला आटवायचं आहे. आणि जसं आपण खवा बनवतो त्या पद्धतीने ह्याचा रवाळ असा खवा बनवायचा आहे. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. कलाकंद बनवण्यासाठी मी इकडे कढई घेतलेली, आणि ह्या कढईमध्ये मी हे दूध सगळं नासलेलं ओतून घेते. असं करण्याचं कारण आहे की हे जरा जाडपुडाचं पण आहे कढई, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे पाणी जे आहे ते लवकर कढईमध्ये आटलं जातं, म्हणून मी इकडे कढईचा वापर करते. इकडे मी गॅस सुरू केलेला आहे, आणि आपलं नासलेलं दूध आटवण्याची प्रोसिजर सुरू झालेली आहे. तुम्ही जर माझं चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि आजपर्यंत जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर हा व्हिडिओ बघताना तुम्हाला खाली सबस्क्राईबचं बटन दिसेल. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल आणि क्लिक ऑन बेल आयकॉन. तिला गॅस मिडियम ठेवायचा आहे कारण खूप जास्त पाणी आहे ह्याच्यामध्ये. आपण ज्यावेळेला सुरुवातीला बघितलं त्यावेळेला इतकं पाणी नव्हतं, पण आता अजून ह्या नासलेल्या दुधाला पाणी सुटलेलं आहे, आणि एकदम बारीक बारीक अशी नासलेल्या दुधाची ग्रेव्ही दिसतीये. इकडे चांगले बुडबुडे यायला लागलेले आहेत. बुडबुडे यायला लागले की गॅस लो फ्लेम करायचा आहे पूर्णपणे, आणि अधूनमधून हलवत राहायचं आहे. इकडे बरंचसं पाणी आटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. साधारण एक 4 ते 5 मिनिट होऊन गेलेले आहेत, आणि आधेमध्ये असं ढवळत राहायचं आहे. सतत हलवायची गरज नाही आहे, पण आधेमध्ये ढवळायचं आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता पाणी यातलं खूप सारं आटलेलं आहे, आणि घट्ट घट्ट असं आपला कलाकंद तयार व्हायला लागलेला आहे. थोडं पाणी राहिलेलं आहे, आणि आता ह्या स्टेजला मी एक चमचाभर ह्याच्यामध्ये तूप घालते, म्हणजे आपल्या कलाकंदची चव एकदम बेस्ट आणि टेस्टी लागते. मिक्स करून घेते तूप. आणि थोडंसं अजून टेस्टी करण्यासाठी थोडीशी वेलची पावडर पण घालूया, म्हणजे अजून बेस्ट टेस्ट लागते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी वेलची पावडर चालेल, पण वेलची पावडरची पण टेस्ट छान लागते कलाकंदमध्ये. तुम्ही बघू शकता इकडे कलर चेंज झालेला आहे, आणि अजूनही पण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आपल्याला सगळं संपूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे, आणि आता ह्या स्टेजला आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण नाहीतर खालून करपू शकतं आहे. अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी किंचित पाणी राहिलेलं आहे, आणि याच्यामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहोत. 1/2 लिटरला 3 चमचे, याच्याप्रमाणे मी 1 लिटरला 6 चमचे साखर घालते. तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे साखर घालू शकता, आणि कारण साखर विरघळल्यानंतर पण हे पातळ होणार आहे. आणि साखरेमध्ये हा आपण कलाकंद थोडासा अजून शिजवून घेऊया.
हलवत राहायचं आपण आता। इकडे या स्टेजला गोळा तयार झाला पाहिजे की जेणेकरून आपण हा थापू शकू। अजूनही हा पसरतोय खाली, एकत्र केला अशा पद्धतीने तरी तो पसरतोय, तो पसरला नाही पाहिजे। अजून थोडासा किंचित पाण्याचा अंश आहे, तो निघून जायला पाहिजे तरच आपला कलाकंद छान होईल। स्टीलच्या ताटलीला तूप लावून घेतलेला आहे आणि हा जो कलाकंद आहे तो आता आपण सगळ्या ताटलीवरती छान थापून घेणार आहोत। थापून घ्यायचं छान, आणि 15 ते 20 मिनिटांनंतर आपण ह्याला पुन्हा पाहणार आहोत। तोपर्यंत आपण झाकून ठेवायचं आहे हे। पाहू शकता इकडे मस्त कलाकंद तयार झालेला आहे, जसा बाहेर विकत मिळतो त्याच्याप्रमाणेच तयार झालेला आहे। आणि मी कट करून घेते। तुम्ही इकडे पाहू शकता आपला कलाकंद किती सुंदर असा झालेला आहे तयार, आणि एकदम टेस्टी लागतो। मी टेस्ट करून बघितलं, खूप छान लागतो। तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। नासलेल्या दूध न फेकून न देता तर त्याचा मस्तपैकी असा कलाकंद बनवा, मुलंही आवडीनं खातील। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।